मंत्रिमंडळ विस्तार नाही, विधिमंडळ अधिवेशन नाही, अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत सरकारवर केली टीका। नवीन सरकार राज्यात आल्यानंतर अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने अनेक चर्चा सुरू आहेत। राज्यात महिनाभरानंतरही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने आता राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्यासमोर हा विषय मांडणार असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं। राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे, त्यावरही अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत सरकारवर टीका केली। मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पूरग्रस्त परिस्थितीवरून आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली। सध्या सरकार काढत असलेल्या जीआरची आकडेवारी समोर येत आहे, मात्र प्रत्यक्षात ही आकडेवारी असण्याची शक्यता मला वाटत नसल्याचे त्यांनी सांगितलं। सध्या अनेक फाईल स्वाक्षरी न झाल्याने पेंडिंग आहेत, अनेक सगळी खाती मुख्यमंत्र्यांकडे आहेत, ग्रामीण भागाकडे लक्ष देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नसल्याची टीका पवार यांनी केली। नव्या सरकारचा शपथविधी होऊन एक महिना झाला, मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही। कदाचित त्यांची अडचण झालेली असावी, अनेकांना मंत्रिपदाची आश्वासनं दिली मात्र ती पूर्ण होत नसल्यामुळे अडचण होत असावी असंही पवार यांनी म्हटलं। की एकंदरीतच जवळपास राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन एक महिना उलटलेला आहे। पत्रकार मित्रांनो, अजूनही मंत्रिमंडळाची विस्तारवाढ होत नाहीये। कशामध्ये अडकलेलं आहे ते कळायला मार्ग नाहीये। वास्तविक पूर्ण बहुमत त्यांच्याकडे आहे, मग त्यांना दिल्लीतनं सिग्नल मिळत नाही का? त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर आमदारांना आम्ही तुम्हाला मंत्री करतो सांगितलं, ती संख्या वाढलेली असल्यामुळे आता सगळ्यांना कसं ऍडजस्ट करायचं हा काही प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालाय का हेही कळायला मार्ग नाहीये। परंतु ते मंत्री मंडळ पण वाढवत नाही आणि पत्रकार मित्रांनो, आज फक्त आणि फक्त सगळ्या खात्यांचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांना पण खाती दिलेली नाही। मी काल आता बरेच दिवस प्रशासनामध्ये असल्यामुळं, बरेच वर्ष प्रशासनामध्ये असल्यामुळं काही सचिवांना विचारलं की वा काय तुम्हाला कुणाला विभागाचे मंत्री म्हणून जबाबदारी तुमची कुणाकडे दिली का? ते म्हणले अजून आमची दिलेली नाही। त्याच्यावर प्रत्येक फाईल काही जरी झालं तर मुख्यमंत्र्यांच्याकडे जाते। मुळातच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना 42 मंत्रिमंडळ अस्तित्वात येऊ, मुख्यमंत्री सोडून मुख्यमंत्री धरून काहीतरी 43 असतं, ते अस्तित्वात येऊन देखील मुख्यमंत्र्यांना खूप जबाबदारी असते आणि मुख्यमंत्र्यांना कामाचा ताण खूप असतो सगळ्या फाईल क्लिअर करण्याच्या करता। तसं आज होताना नाही, फाईल बऱ्याचशा तुंबलेल्या आहेत, थांबलेले आहेत, त्याला सह्या करण्याच्या करता वेळ नाहीये। आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये काही निर्णय तातडीने घेतले पाहिजेत। उपमुख्यमंत्र्यांना अधिकार नसल्यामुळे ती फाईल त्यांच्याकडे कुठली पाठवायची, काय पाठवायची, तो त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे। त्याच्यात मला लुडबुड करायचं अजिबात कारण नाही। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।